नमस्कार मंडळी, मी कांचन न्यूज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत मिल्क पावडरचे सॉफ्ट असे गुलाबजाम. हे गुलाबजाम घरी खूप पटकन असे रेडी होतात आणि खाण्यासाठी तर खूप सॉफ्ट आणि टेस्टी बनतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडर ही मार्केटमध्ये इझिली मिळते. त्याचबरोबर घेतलेलं आहे 1/2 कप मैदा, साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतणार आहे. त्याचबरोबर मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे आणि घरचं बनवलेलं आपलं तूप आहे. सर्वात आधी आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारीचा पाक नको आहे. फक्त आपल्याला साखर ही पाण्यामध्ये मेल्ट करायची आहे आणि तिचा एक असा चिकट असा पाक बनवायचा आहे. तर मी 1 कप साखर घेतली होती, 1 कप पाणी इथे टाकलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला पाक रेडी होईल. इथे आपला पाक रेडी झालेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आता आपण इथे मिल्क पावडरचा खवा बनवणार आहोत. त्यासाठी मी 1/2 कप इथे दूध टाकलेलं आहे. 1 कप आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यात टाकणार आहे 1 टेबलस्पून घरचं बनवलेलं तूप आणि तूप मेल्ट करून घेऊयात. हे जे गुलाबजाम आहेत ना, डायरेक्ट त्याचं मिल्क पावडरचं पीठ भिजवून गुलाबजाम बनत नाही. ते सॉफ्ट होत नाही, ते कडक होतात. त्यामुळे त्याचा अशाच प्रकारे आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचं गुलाबजाम बनवायचे आहेत. तर मी थोडं थोडं करून मिल्क पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे आणि त्याचं घट्टसरस आपण एक गोळा बनवून घेणार आहोत. आणि हे थोडं थोडंच करून टाकायचं आहे मिल्क पावडर, नाही तर त्याच्या गुठळ्या बनू शकतात. इथे फक्त 1/2 कप दूध आणि 1 कप मिल्क पावडर असं मिश्रण वापरायचं आहे. आपला मिल्क पावडरचा गोळा तयार झालेला आहे आणि तो पॅन पण सोडत आहे. म्हणजे मिश्रण परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. आपण याला एका बाउलमध्ये काढूयात. मिश्रण मी एका बाउलमध्ये काढलं होतं आणि ते थोडं थंड झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे बेकिंग पावडर आणि मैदा. इथे पानाचा यूज करायचा नाही आहे डो बनवताना. जेवढी आपल्या मिल्क पावडरचं मिश्रण आहे ना, त्यात जेवढा मैदा बसेल तेवढं इथे आपल्याला यूज करायचं आहे. तर मला अजून इथे मैदा लागणार आहे, तर मी इथे अजून टाकणार आहे मैदा. तर मला इथे पूर्ण 1 कप मिल्क पावडर होती, तर 1 कप मला इथे मैदा लागलेला आहे. आणि असं घट्टसर असं आपण डो बनवून घेणार आहोत. इथे आपला डो रेडी झालेला आहे. तर इथे मी घेतलेली आहे साखर. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळसुद्धा बारीक कापून घेऊ शकतात. हे मी यासाठी यूज करणार आहे, कधी कधी आपण गुलाबजाम बनवतो ना, तर त्याच्यामध्ये कशी गुठली बनते, म्हणजे मध्ये मध्ये ते कच्चं राहतं. ते कच्चं न राहण्यासाठी आणि गुलाबजाम परफेक्ट सगळीकडनं गोड बनण्यासाठी इथे मी साखरेचा यूज करणार आहे. आणि मी असा याचा गोळ्या बनवून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता, जे आपलं मिश्रण आहे ना, म्हणजे आपला जो डो आहे ना, परफेक्ट बनलेला आहे. त्याच्यामुळे तो जो आपण वाटी बनवत आहे ना हातामध्ये, ती साईडने कट होत नाही आहे. अशी जर आपलं मिश्रण परफेक्ट बनलं असेल ना, तर गुलाबजाम तिला सोडल्यानंतर ते फाटत नाही किंवा ते विरघळत नाही. आता हे मी साखर टाकून पॅक करून घेणार आहे आणि याचा एक गोळा बनवून घेणार आहे, छोटा गोल असा. गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे बनवू शकतात. हे गुलाबजाम इतके सुंदर लागतात खायला की कोणी म्हणणारच नाही. आपल्याला मिल्क पावडर मैद्यापासून बनवलेलं आहे. तर अशाच प्रकारचे हे गुलाबजाम मी बनवून घेते. गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला तेल इथे जास्त गरम नको आहे. थोडंच आपल्याला तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 गुलाबजाम आणि तो बघत आहे की तो फाटत आहे का. त्याच्यामध्ये कंटिन्यू मी ऑइल टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता, जो आपला गुलाबजाम आहे ना, त्याला टाकल्यानंतर फाटत नाही की विरघळत नाही आहे. म्हणजे गुलाबजाम आपले परफेक्ट रेडी झालेले आहे. कधी पण गुलाबजाम करताना तेलात सोडताना पहिल्यांदा 1 गुलाबजाम टाकायचं आहे, नंतरच बाकीचे तळायचे आहे. कारण मिश्रण कमी जास्त झाले ना, तर ते तेलामध्ये पूर्ण विरघळतात आणि तेलसुद्धा खराब होतं. आणि कंटिन्यू मी त्याच्यावर असं तेल टाकत आहे. आणि असं तेल टाकल्यानंतर जे गुलाबजाम आहे ना, सगळीकडनं परफेक्ट असे गोल्डन ब्राऊन होतात आणि मधूनपर्यंत ते शिजतात. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरच गुलाबजाम फ्राय करायचे आहेत. आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळे गुलाबजाम मी फ्राय करून घेते.
इथे गुलाबजाम छान मस्तपैकी आपले गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आता हे गुलाबजाम मी ऑइलमधून काढणार आहे आणि मी जो साखरेचा भाग बनवलेला होता ना तो थोडासा परत गरम करून घेतलेला आहे आणि गरम पाकामध्येच मी हे गुलाबजाम टाकणार आहेत जे ते परफेक्टली छान पाकामध्ये सोक होतात। गुलाबजाम मी पाकात टाकलेलं आहे तर साधारणतः 1 ते 1.5 तासासाठी किंवा 8 तासासाठी कमीत कमी तरी आपण याला साखरेच्या पाकामध्ये ठेवणार आहोत। नंतर हे गुलाबजाम खाण्यासाठी रेडी होतात। चला तर मंडळ, इथे मस्तपैकी परफेक्ट असे मिल्क पावडरचे गुलाबजाम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा, तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। नमस्ते किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।